सामर्थ्य भारताचे या कार्यक्रमात आपण भेट देतोय चेन्नई मध्ये भरलेल्या शस्त्रास्त्रांच्या कुंभमेळ्याला. तोफा, रायफल्स आणि गोळीबारापासून जवानांचा बचाव करणाऱ्या बुलेट प्रूफ जॅकेट्स बाबत आपण पाहिलं. पण केवळ जमिनीवर युद्ध सज्ज असून भागत नाही, आपल्या देशाच्या आकाशावरही आपलं वर्चस्व असावं लागतं. आणि यात महत्वाची भूमिका असते ती वायुदलाची. वायुदलाकडे असलेली विमानं आणि क्षेपणास्त्र जितकी आधुनिक तितकं तुमचं आकाश निरभ्र. चेन्नईच्या डिफेन्स एक्सपो मध्ये लढाऊ विमानांची मोठी श्रेणी पाहायला मिळाली. याखेरीज लहानशा रोबो पासून ते अजस्त्र लष्करी ट्रक पर्यंत साहित्य इथं होतं. या भागात भेट देऊया अशाच काही दालनांना. दुसऱ्या महायुद्धानंतर लढाईचं सर्व तंत्र आणि मंत्र बदललं असं म्हणतात. या महायुद्धामध्ये लढाऊ विमानांचा मोठ्या प्रमाणावर वापर सर्वप्रथम करण्यात आला आणि जमिनीवरची ही लढाई थेट गगनाला भिडली. आकाशावर ज्याचं स्वामित्व असेल तो युद्धामध्ये सरस ठरणार हे नक्की. त्यामुळे चेन्नईच्या डिफेन्स एक्सपोमध्ये लढाऊ विमानांचं एक खास दालन होतं. बोईंग, लॉकहीड मार्टिन या अमेरिकन कंपन्या, फ्रान्सची राफाल, स्वीडनची साब तसंच भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या नामांकित कंपन्यांनी प्रदर्शनात सहभाग नोंदवला. या प्रदर्शनाच्या निमित्तानं महिंद्रा एव्हिएशन, बोईंग आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामध्ये विमान निर्मितीबाबत महत्वाचा करार झाला. यानुसार बोईंगच्या FA-18 सुपर हॉर्नेट विमानाची निर्मिती भारतात करण्यात येणार आहे. बोईंग कंपनी केंद्र सरकारच्या लढाऊ विमान खरेदीसाठी निविदा भरणार आहे. कंपनीला कंत्राट मिळाल्यास सुपर हॉर्नेटची निर्मिती भारतात होईल. ये वास्तव में हिस्टोरिक अनाउंसमेंट है. पहली बार ऐसा हुआ है कि तीन बड़ी कंपनियां, तीनों जो कि एयरक्राफ्ट बनाती हैं, पहला तो फॉरेन OEM बोइंग जो कि F-18 सुपर हॉर्नेट बनाता है, दूसरा HAL जो कि पब्लिक सेक्टर में एकमात्र कंपनी है जो इंडिया में कम्बैट एयरक्राफ्ट बनाती है, और तीसरा प्राइवेट सेक्टर से महिंद्रा, हमारे देश की एकमात्र कंपनी जो इसके प्लेन आज दुनिया में 30 से ज़्यादा देशों में फ्लाई कर रहे हैं. ये तीन कंपनियां एक साथ आ रही हैं टू क्रिएट ए स्ट्रैटेजिक अलायंस टू बिड फॉर फाइटर प्लेन्स टू बिल्ड देम इन इंडिया. तो मेरी आशा है कि दिस अलायंस विल गिव इंडिया वन ऑफ द बेस्ट फाइटिंग मशीन्स. फायटर विमान ही भारतीय वायुदलाची फार महत्वाची गरज. लढाऊ विमानांच्या 31 स्क्वाड्रन सध्या कार्यरत आहेत. मात्र चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं आव्हान लक्षात घेता भारताला 42 स्क्वाड्रनची गरज आहे. एका स्क्वाड्रनमध्ये 18 विमानं असतात, म्हणजेच भारताच्या ताफ्यात तब्बल 198 विमानांची कमतरता आहे. आपण नुकतीच 36 राफाल विमानांची खरेदी केली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्सने तयार केलेलं संपूर्ण देशी बनावटीचं तेजस ही वायुदलाच्या ताफ्यात सहभागी होण्यास उत्सुक आहे. अत्यंत आधुनिक विमान आहे. भारतात ही टेक्नॉलॉजी नव्हती आधी, तर या विमानाबरोबर सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे. त्याच्यात फ्लाय बाय वायर फ्लाईट कंट्रोल असं आहे. हे एअरक्राफ्ट आपणहून असं अनस्टेबल आहे, म्हणजे ते कोणाला उडवता येत नाही, पायलटला उडवता येत नाही. त्याच्यात एक फ्लाय बाय वायर सिस्टम आहे, त्यामुळे एअरक्राफ्ट उडवू शकतात. तुम्ही आता सिम्युलेटरमध्ये उडवलं होते आणि ते अगदी उडवायला सोपं आहे. आणि ही टेक्नॉलॉजी फार महत्त्वाची आहे. ती या एअरक्राफ्टमध्ये, ती जगात आत्ता लेटेस्ट एअरक्राफ्टमध्ये ही टेक्नॉलॉजी आहे. तर दिस इज ॲट द स्टेट ऑफ द आर्ट असं म्हणता येईल. भारताच्या ताफ्यात असलेलं सध्याचं सर्वात शक्तिशाली विमान म्हणजे Sukhoi-30 MKI आहे. भारत आणि रशिया यांनी एकत्रित विकसित केलेल्या ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रामुळे सुखोईला आणखी भेदक बनवलंय. जमिनीवरून, हवेतून आणि पाण्यातून मारा करण्याची ब्राह्मोसची क्षमता आहे. जमिनीवरून मारा करणाऱ्या ब्राह्मोसचं वजन 3000 किलो आहे.
तर विमानातून मारा करण्यासाठी 2500 किलो वजनाचं क्षेपणास्त्र तयार करण्यात आलंय. ब्राह्मोसची 200 किलो अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. ताशी 3430.1 किलोमीटर वेगानं हे क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करू शकतं. सुखोई विमानातून ब्राह्मोसचा मारा कसा होतो याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी DRDO ने एक सिम्युलेटर चेन्नईच्या डिफेन्स एक्सपो मध्ये ठेवला होता. अब्दुल कलाम कहा करते थे कि हमारे देश को किसी क्षेत्र में कोई भी काम पहली बार करना है और ये ब्रह्मोस एरोस्पेस ने करके दिखाया. आज तक इतनी लंबी दूरी की और इतनी भारी मिसाइल किसी भी फाइटर एयरक्राफ्ट में इंटीग्रेट नहीं हुई है. सिम्युलेटर क्या होता है? सिम्युलेटर बेसिकली जो रियल वर्ल्ड सिनेरियो में होता है हमारे, उसको हम एक सेटअप बना के दिखाते हैं कि वो कैसा होता है. एक्चुअल सिनेरियो में जाके हर कोई देख नहीं पाता है, तो उन लोगों को वो चीज़ें पहुँचाना चाहते हैं जो असली में जाके नहीं देख पाते हैं. तो उसके लिए हमने सिम्युलेटर का माध्यम बनाया है जिसके थ्रू हम ये दिखाते हैं उनको कि हाउ द रियल वर्ल्ड इज सीन, लाइक दे कैन सी द रियल वर्ल्ड विद द हेल्प ऑफ द सिम्युलेटर. स्वाति जी, हमें बताइए कि ये सब क्या, यहाँ पे बहुत सारी चीज़ें दिख रही है. इनको मल्टी फंक्शन डिस्प्ले पेजेस बोलते हैं. इसमें बेसिक पैरामीटर्स जो पायलट को चाहिए होता है एयरक्राफ्ट उड़ाने के लिए वो दिखा रहे हैं, जैसे हाइट हो गया, स्पीड हो गया, उसका लेवल हो गया, सारे पैरामीटर्स बेसिकली जो पायलट को चाहिए होता है एक एयरक्राफ्ट को उड़ाने के लिए वो दिखा रहे हैं. ये सारे पेजेस उसको प्लान बता रहे हैं कि कैसे उड़ना है, कहाँ जाना है, किधर मिसाइल लॉन्च करनी है, वो सारा यहाँ दिखा रहे हैं. मी काय पायलट ने मी पत्र लगा रहे पण आज थोड़ा सा बूम बाजूला ठेवून आम्ही ही जी पायलटची स्टिक आहे ती हातात घेऊन बघूया आपण सिम्युलेटर कसा काम करतो. हवेतून आता थोडं जमिनीवर येऊया. लष्कर असो की वायुदल किंवा नौदल, या तिघांची एक गरज मात्र सारखीच असते, ती म्हणजे वाहतूक यंत्रणा. भारतीय उद्योगातले दोन दादा टाटा आणि अशोक लेलँड यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात लक्ष वेधून घेत होते. अशोक लेलँड कंपनीनं बनवलेले स्टॅलियन ट्रक लष्करात कित्येक वर्षांपासून आहेत. या ट्रकचा मोठा भाऊ सुपर स्टॅलियन कंपनीनं चेन्नईमध्ये सादर केला. ॲम्युनेशन कॅरियर म्हणजे मोठमोठ्या अस्त्रांची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त होईल अशी याची लांबी आहे. ॲम्युनेशन चढवण्यासाठी या ट्रकवरच क्रेनही बसवण्यात आले. कंपनीला 250 सुपर स्टॅलियन ट्रकची ऑर्डर लष्करानं दिली. याखेरीज कंपनीने गुरु 750 हा ट्रक राज्य पोलीस आणि निमलष्करी दलांसाठी विकसित केला आहे, तो देखील या प्रदर्शनात सादर करण्यात आला. सैनिकांची वाहतूक करण्यासाठी हा ट्रक उपयुक्त ठरणार आहे. लास्ट बट नॉट द लिस्ट, अशोक लेलँडचं MBVP मीडियम बुलेट प्रूफ व्हेकल देखील या प्रदर्शनात दिसेल. थोडक्यात सांगायचं तर ही चिलखती गाडी आहे. हे चिलखती वाहन गोळीनं भेदता येणार नाही. या वाहनात रन फ्लॅट म्हणजे फुटल्यावरही गाडी थांबणार नाही अशी यंत्रणा असलेले टायर आहेत. स्फोट झाला तरी इंधनाची टाकी सुरक्षित राहील. याच्या छपरावर 360° मारा करू शकणारी बंदूक असेल. तसंच गाडीच्या आतमधून शत्रूवर मारा करता येईल. HMV 8x8 जो की हम ऑलरेडी आर्मी को 200 गाड़ी सप्लाई कर चुके हैं और जो की पहले इम्पोर्ट होती थी यूरोपियन कंट्री से, उसको हमने रिप्लेस किया है. इसके अलावा ये बुलेट प्रूफ व्हीकल है, एक मीडियम बुलेट प्रूफ व्हीकल जो हम JK पुलिस को और पंजाब पुलिस को सप्लाई कर रहे हैं ऑलरेडी. ये ऑलरेडी वहाँ पर ऑपरेट कर रही है. उसके अलावा एक ये जो आर्टिलरी गन है, इसके लिए जो पावर पैक चाहिए होता है गन को मूव करने के लिए, अभी हमने वो भी डेवलप किया है. ये भी अगेन अभी तक आज तक इम्पोर्ट हो रहा था बाहर की कंट्रीज से, सो अब हमने इसको इंडिया में विद 100% इंडियन इंजन के साथ ये पावर पैक हमने तैयार किया. टाटा कंपनीचं व्हॅप 8x8 म्हणजेच व्हील्ड आर्मर एम्फिबियस प्लॅटफॉर्म हे लष्करी वाहन सर्वात लक्षवेधी ठरलं. जमिनीवरून तसंच पाण्यातूनही सैनिकांची वाहतूक करणारं हे चिलखती वाहन आहे. एकावेळी एक कमांडर आणि एक गनर आणि 8 सैनिक यात बसू शकतात. पाण्यातून ताशी 10 किलोमीटर तर जमिनीवरून ताशी 100 किलोमीटर वेगाने हे वाहन प्रवास करू शकतं. याचे टायर्सही रन फ्लॅट पद्धतीचे आहेत. छतावर 30-105 मिलीमीटरची गन बसवता येते. ती 360° 4 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. याबरोबरच 2 मशीन गनही वाहनावर माउंट केल्या आहेत. नाईट विजन डिव्हाइस असल्यामुळे अंधारातही लक्ष्याचा वेध घेता येऊ शकतो. या व्यतिरिक्त इमर्जन्सी कम्युनिकेशन सिस्टीम आणि मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅन अशी 2 वाहनं या प्रदर्शनात टाटाने सादर केली.
संरक्षण विषयक उत्पादनांवर संशोधन करणारी संरक्षण मंत्रालयाची संस्था म्हणजे डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन किंवा DRDO. वाहनांवर संशोधन करण्यासाठी DRDOचा एक स्वतंत्र विभाग आहे. व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट असं नाव असलेल्या या विभागानं डिफेन्स एक्स्पोमध्ये चालकरहित कार सादर केली. मॅन्युअल, टेली ऑपरेटेड आणि ऑटोनॉमस या तीन प्रकारांनी ही कार चालू शकते. गाडीत बसवलेला संगणक, त्याला जोडलेले गाडीचं ॲक्सिलरेटर, गिअर, ब्रेक, स्टिअरिंग या यंत्रणा गाडी चालवण्यास मदत करतात. गाडीच्या वरती असलेला सेन्सर आणि GPS नॅव्हिगेशन सिस्टीम गाडीला ठरवून दिलेल्या मार्गानं नेते. सैनिक रहित वाहन पाठवून त्यावर लावलेल्या ऑटोमॅटिक गनने फायरिंग करण्यासाठी ही गाडी उपयोगी होऊ शकते. व्हेकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटच्या केवळ 8 जणांच्या टीमने ही एक गाडी ड्रायव्हर शिवाय बनवली. या गाडीला चालवायला ड्रायव्हर लागत नाही. काय आहे प्रकार? आपल्या सोबत आहेत यातले तंत्रज्ञ. ये ऑटोनॉमस UGV बोलते हम. ऑटोनॉमस UGV है ना, अपने आप वो चल सके. वो अनमैन्ड ग्राउंड व्हीकल है. बहुत सारा एरियल व्हीकल्स भी होती है, नेवल व्हीकल्स भी होती है. दिस इज ग्राउंड व्हीकल बेसिकली. सोर्स एंड डेस्टिनेशन पॉइंट वे पॉइंट्स देते हो, उस वे पॉइंट से वो ऑटोमेटिकली ट्रैवर्स करके सोर्स टू डेस्टिनेशन पहुंच सकते हैं. तो अभी मैं इग्निशन करता हूं, आप डैशबोर्ड पे आप देख सकते हैं, लाइट ग्लो होगी, आप देख सकते हैं उसको. मैंने इग्निशन ऑन किया और वहां पर ओके. नाउ मैं व्हीकल को क्रैंक करूंगा. व्हीकल क्रैंक हो गया, इसका मतलब व्हीकल इज रेडी टू रन. अब मैं आपको एक्सलेट करके बताता हूँ, तो आप उसका जूमिंग साउंड सुन सकते हैं. नाउ मैं आपको स्टीयरिंग कंट्रोल करके दिखाता हूँ. आप देख सकते हैं कि ब्रेक पैडल मूव हो रहा है. इसको यूज़ करके हम ब्रेक अप्लाई कर सकते हैं. ज्या वेळेस गाडी ऑटोनॉमस चालते त्यासाठी खूप सारे कंट्रोलर्स वापरलेत आम्ही याच्यामध्ये. जसं की व्हेकल परसेप्शन मॉडेल आहेत, व्हेकल लोकलायझेशन मॉडेल आहे, जे की व्हेकलला सांगतं की व्हेकल लोकलायझेशन मॉडेल व्हेकलचं लोकेशन सांगतं. आणि व्हेकल परसेप्शन मॉडेल हे सांगतं की वेदर सराउंडिंग एनी ऑब्स्टेकल आहे का नाही, म्हणजे काही अडथळा आहे का नाही, म्हणजे गाडी अडथळ्याविना चालली पाहिजे. 3D लिडार आपण माउंट केलेला आहे व्हेकलच्या वरती. लिडार 3D लिडार जो 3D पिक्चर तयार करतो. आणि जर मध्ये काही अडथळा आला तर तो अडथळ्याविना गाडी कसे कंट्रोल होईल ते आपले बाकीचे, जसं मी सांगितलं की आपले व्हेकल कंट्रोल मॉडेल, व्हेकल सुपरवायझर मॉडेल ते घेतात. पण जो अडथळा असेल तो दर्शवण्याचं काम हा 3D लिडार करतो. डिफेन्स एक्सपो 2018 संरक्षण सामग्री आणि युद्ध साहित्य याचबरोबर आणखी एक महत्त्वाची बाब पाहायला मिळते, ती म्हणजे इथल्या काही उद्योजकांच्या यशोगाथा. भारत सरकारची गोवा शिपयार्ड कंपनी काही वर्षांपूर्वीपर्यंत तोट्यामध्ये होती, मात्र नेतृत्व बदल केला, नौदलातले अधिकारी इथे प्रमुख म्हणून आले आणि गोवा शिपयार्ड कंपनीचा चेहरा मोहराच पालटला. आज गोवा शिपयार्ड कंपनी अनेक देशांना युद्धनौका, गस्ती नौका निर्यात करते. हमने अपनी प्रायोरिटीज शिपयार्ड में बड़ी क्लियर करी. प्रायोरिटीज यही है कि जो कस्टमर है वही किंग है, क्वालिटी ही रिस्पेक्ट होगी. जो भी प्रॉब्लम है फौरन इमीडिएटली सॉर्ट आउट होनी है. अगर कोई मटेरियल नहीं आ रहा तो हमें जल्दी से जल्दी देखना है कि कैसे वो मटेरियल टाइम से आए. प्रोसीजर्स को सिंप्लीफाई करना है, लोगों को डेलीगेट करना है. बेसिकली डिसीजन मेकिंग इज इम्पॉर्टेंट, मॉनिटरिंग इज इम्पॉर्टेंट, अकाउंटिंग इज इम्पॉर्टेंट, प्रॉपर प्लानिंग इज इम्पॉर्टेंट. ऑफकोर्स besides all this you need to have a full understanding of the system. I was in the navy for 33 years. I've been involved in the ship design and the submarine design in the navy, so I had that advantage. So right from the day one we could put the systems right, we could introduce the correctives, and as a result in last 4 years we have delivered 24 ships, and not a single ship we have delivered late, not a single ship which have been delivered late. And you check this across the shipyards, you will not find any other shipyard which will be able to match with this sort of a performance. या डिफेन्स एक्सपोचं नेमकं फलित काय ते जाणून घेऊया सामर्थ्य भारत असे या विशेष कार्यक्रमाच्या पुढल्या भागात. चेन्नईच्या डिफेन्स एक्स्पोमध्ये शस्त्रसामग्रीबरोबरच संरक्षण साहित्यासाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची इंजिन्सही सादर करण्यात आली. यात किर्लोस्कर कंपनीचा स्टॉल अनोखा होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी किर्लोस्करच्या इंजिनाची दखल घेतली. जनसेट्स आहेत, एक कॉम्पॅक्ट लाईट वेट की जे इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून पूर्वी लोक इम्पोर्ट करायचे, आता आपल्याला त्या ऑर्डर्स मिळतात कारण आपण ते इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स तयार केले. दुसरं असं आहे की आपण आप मॅग्नेटिक इंजिन्स तयार केली, म्हणजे समुद्रामध्ये माइन्स असतात ते पेरलेले असतात, तर त्याच्यामधनं सुद्धा वाट काढत त्याच्यावर जहाजावर परिणाम नाही व्हायला पाहिजे म्हणून ते टेक्नॉलॉजी आपण विकसित केली आणि त्याचे पण आपण इंजिन तयार करून बोटिंगसाठी आपण देणार आहोत गोवा शिपयार्डसाठी. या सगळ्या प्रपंचामधून भारतीय लष्कराला बरंच काही मिळणार आहे. 2008 ते 2017 या काळात संरक्षण क्षेत्रात भारताची आयात तब्बल 24% वाढली आहे. संरक्षण उत्पादनांची निर्मिती करण्यात सातत्यानं अपयश आल्यानं आयातीवरच विसंबून राहावं लागतंय. याच काळात चीननं मात्र आयात कमी करून जास्तीत जास्त उत्पादन देशांतर्गत तयार करण्यावर भर दिला. भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे, तसाच हा एक धडाही आहे. भारत सरकारने यातून काय तो बोध घेतल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय कंपन्या संशोधन आणि निर्मितीसाठी सज्ज आहेत. आयात कमी करण्याबरोबरच इतर देशांना संरक्षण उत्पादनं निर्यात करण्यासाठी भारतीय कंपन्या सिद्ध आहेत. दोन गोष्टी असतात, फॉरेन एक्सचेंज मिळतो पण त्याच्यापेक्षाही जास्त तुम्ही इन्फ्लुएन्स विकत घेता छोट्या देशांमधनं. जेव्हा तुम्ही साऊथ ईस्ट एशियाचे व्हिएतनाम, फिलिपीन्स, ब्रुनई, इंडोनेशिया अशा देशांमधनं किंवा आफ्रिकेमध्ये आपले वेपन सिस्टम्स पाठवता किंवा ग्रँट देता त्यांना किंवा डोनेट करता, तेव्हा तुम्ही त्यांना आपल्यावरती निर्भर बनवता. मग त्यांना ॲम्युनिशन, त्यांचं मेंटेनन्स, रिपेअर सगळं आपल्याकडनं व्हायला पाहिजे म्हणून ते असं होतं. ते म्हणजे हे मिलिटरी, डिप्लोमॅटिक, पॉलिटिकल सगळ्याच गोष्टी असतात, नुसतं बिझनेस नाही आहे याच्यामध्ये. त्यांचा दृष्टी बदलली वाटते. आपल्यालाच गेल्या 2 दिवसामध्ये एक ब्रिटिश उत्पादक कंपनीचे अधिकारी भेटले, तर त्यांचं असं सांगणं होतं की तुम्ही इथले उद्योजक जे आहेत त्यांना जर का आमच्याकडे काही बनवायचं असेल तर ते आम्हाला आमच्याशी संपर्क साधू शकतात आणि आमच्याकडे ती संधी मिळू शकते. म्हणजे हा त्यांचा दृष्टिकोन बदलला आणि त्यांना आपल्याबरोबर भागीदार व्हायचं आहे हे कळतो. त्याचबरोबर मला इकडे एक असे म्हणजे काही धातू फास्टनर बनवण्याचा उद्योग असलेले एक उद्योजक भेटले. त्यांचा संरक्षण सामग्रीशी थेट संबंध नव्हता, त्याच्या उत्पादनात ते नव्हते, पण ते शोधायला आले होते की मला इथे काही संधी मिळते का आणि त्याच्याबरोबर आपल्याला इथे काय संधी मिळेल हे शोधण्यासाठी ते इथे बघत होते. त्यामुळे असा उद्योजकांना काय आपल्या संधी असेल आणि आपण त्याच्यासाठी आपल्यात क्षमता कशा वाढवल्या पाहिजेत हे बघण्याच्या दृष्टीने पण अशी एक ही चांगली संधी असते. चेन्नईपासून 40 किलोमीटर अंतरावर 300 एकरांवर पसरलेल्या या भव्य प्रदर्शनात संरक्षण विषयक माहिती तंत्रज्ञानाचा कुंभमेळा भरला. भारताची सामरिक शक्ती जगाला माहिती आहेच, पण औद्योगिक शक्तीचंही इथं दर्शन जगाला झालं. डिफेन्स एक्सपो 2018 हे केवळ एक प्रदर्शन नव्हतं, तर ही होती भारताच्या सामर्थ्याची एक झलक. भारत ही एक महासत्ता होण्याच्या दिशेने हे टाकलेलं पाऊल आहे हे ह्या उद्योग जगताने, भारताच्या उद्योग जगताने पुन्हा एकदा सिद्ध केलंय आणि जगाने सुद्धा याची दखल घेतली आहे हे या डिफेन्स एक्सपोच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलं. भारतीय उद्योग जगत पुन्हा एकदा भारताला महासत्ता बनवणार त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत हे या डिफेन्स एक्सपोमध्ये पुन्हा एकदा अधोरेखित झालं. Zee 24 तास इथे आली, मुंबईहून चेन्नईला आली, ते केवळ भारताचं सामर्थ्य दाखवण्यासाठीच. भारत खरोखर महासत्ता बनण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकतो आहे. कॅमेरामन वैभव जाधवसह अमित भिडे, झी मीडिया, डिफेन्स एक्सपो. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.